विजया, ए विजया, 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 आज मी जाम खुश आहे बघ. लावणी महोत्सवाची सगळी तिकीटं विकली गेली. बाने साहेब आणि स्पॉन्सर माझ्यावर जाम खुश आहेत. नाही म्हटलं ना, अगदी 5-7 लाखाचा तरी फायदा निश्चित आहे. विजय, ए विजय, काय झाले? कुठे हरवली आहेस? आपल्याच घरात. असं घरात कुणी हरवत? विजया, न हरवण्यासाठी ते घर आधी स्वतःच वाटावं लागतं ना. आणि ते घर जर का स्वतःच नाही वाटलं ना, तर त्या घरातल्या माणसांमध्ये सुद्धा माणूस हरवून जात. काय झाले मला नाही सांगणार? ए विजय, काही नाही हो. मला ना माझ्या नशिबाच आश्चर्य वाटत. किती चटकन बदलून गेलं ना सगळं. लग्नाआधी ते पूर्णतः माझ्या बाजूने असायचं. मला काय हवं काय नको सगळं कळायचं त्याला. मी न मागताच बरंच काही दिलं माझ्या नशिबानं. लग्न झालं आणि त्यानं माझ्याकडे पाठच फिरवली. कदाचित माणसं नवी असतील. या घरात येताना खूप स्वप्न बांधून आले होते ओ गाठोड्यात. या घराच्या चालीरीती, मान सन्मान खूप ऐकून होते सगळं. इथे आल्यावर गाठोड्यातलं एक एक स्वप्न कधी गळून पडलं कळलंच नाही मला. इथे याच्या आधी मनात असं खूप वाटायचं की इकडे आल्यावर कसं असेल काय होईल. इथे आल्यावर कळलं की हे घर फक्त मोठं आहे. असं का बोलतेस विजय? काय हवंय तुला मला सांग. मी आहे ना. तुम्ही माझ्यासाठी आहात आणि मी तुमच्यासाठी. आपल्यासाठी कोण आहे हो? मी लग्न होऊन जेव्हा या घरात आले होते ना तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात फारसा फरक नाहीये. तुम्हाला एक विचारू, तुम्ही आबासाहेबांचे पुत्र कधी होणार हो? हॅलो गार्गी, मामी बोलते ग. हां बोल. काय झालं ग, तुझा आवाज कसा वेगळा येतोय? नाही तसं काही नाही. तुला सांगायचं नाहीये का मला? नको सांगोस. मामी अग, तसं काही नाहीये. मी जरा गौतमच्या टेन्शन मध्ये. काय झालं गौतमला? आबासाहेबांनी कुठेतरी पाठवून दिलंय गौतमला. मग आबांना विचार त्यांनी कुठे पाठवलंय ते. मामी, पण आबासाहेबांनीच त्याला पाठवलंय हे त्यांनी मान्य करायला हवं ना.
म्हणजे म्हणजे घडवून सगळं आबासाहेबांनी आणलंय पण मान्य करत नाहीयेत. काय म्हणावं आबासाहेबांच्या या वागण्याला आणि तेही स्वतःच्या मुलीच्या बाबतीत. असू दे गार्गी, तू काळजी करू नको. माफी अगं, मी मदत करीन तुला. तू असं कर, घरी ये, मग आपण सविस्तर बोलू. हा ओके बाय. चल ठेवते फोन. सोनावणे, या उपोषणाची बातमी म्हणजे त्या संदर्भातली बातमी ही जर बापूंच्या आश्रमातूनच बाहेर पडली तर ते जास्त चांगलं होईल. साहेब, पण मला बापूंच्या आश्रमातल्या हितचिंतकांची जास्त काळजी वाटते. सोनावणे, आपले हितचिंतक काय सगळीकडेच आहेत, गल्लोगल्ली आहेत, कोपऱ्या कोपऱ्यावर आहेत, विविध वेशामध्ये केव्हाही गाठतात आपल्याला. घरातही गाठतात. तरीही संध्याकाळ होत असताना आपण घरी पोचतोच का नाही पोचत? बरोबर आहे साहेब. आपले उपदेश मन लावून लक्ष देऊन जरी ऐकले तरी माणूस राजकारणामध्ये बऱ्यापैकी हुशार होऊ शकतो. तुम्हाला कळत आहे, आमचं दुःख एवढंच आहे की फक्त तुम्हालाच कळत आहे. आबा, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मला फक्त 5 मिनिटं हवी आहेत. बोला. मी कशाबद्दल बोलणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या भाषेमध्ये आम्ही फक्त राजकारणी आहो, परंतु आम्ही अंतरचक्षूंनी काहीतरी समजून घेणारे असे कुणी नव्हे. काय असेल तर स्पष्ट बोला, कोड्यामध्ये नको, वेळ जातो. मला अंजली विषयी बोलायचं. अंजली संदर्भातला आमचा निर्णय आम्ही केव्हाच ऐकवलेला आहे, पण मला वाटतंय तुमचा निर्णय चुकतोय. पृथ्वीराज, आजपर्यंत आम्ही घेतलेला एकही निर्णय कधी चुकलेला नाही आणि म्हणूनच आम्ही टिकून आहोत. बट इट इज नॉट नेसेसरी की हे असंच होत राहील. तुम्ही सुद्धा चुकू शकता. असं कशावर म्हणताय तुम्ही? आय एम सॉरी आबा, पण तुम्ही सुद्धा माणूस आहात आणि माणसं चुकतात. पृथ्वी, तुम्ही राजकारणामध्ये आला असतात तर निश्चित यशस्वी झाला असतात. आय एम नॉट इंटरेस्टेड. येस, आय नो, आय नो. परंतु राजकारणात तुम्हाला उज्ज्वल भवितव्य निश्चित, कारण तुम्ही विचारता त्या प्रश्नांना उत्तर असतात ती फार अवघड असतात आणि तुम्ही जी उत्तर देता त्यातून प्रश्न निर्माण होतात. थँक्स, पण अजूनही मला माझ्या प्रश्नाचं मनासारखं उत्तर मिळालेलं नाही. प्रत्येक वेळी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जे अपेक्षित आहे तसं हवं अशी तुमची अपेक्षा का असते? आम्ही अंजली संदर्भात सारासार विचार करून निर्णय घेतलेला आहे. पण मी अंजलीशी लग्न केलं तर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे, तिचं कर्तृत्व आणि आपली अशी परंपरा आहे घराण्याची की आपल्या घरातल्या स्त्रियांनी स्वतःच कर्तृत्व घराच्या बाहेर न्यायचं नसतं, घरातच दाखवायचं असतं. नीट सारासार विचार करून आम्ही अंजली निर्णय घेतलेला आहे. अलीकडेच ऐकलेल्या बातमीप्रमाणे अंजलीचं लग्न ठरत आहे तेव्हा तिचा विचार तुम्ही आता करणं अयोग्य आहे असं आम्हाला वाटतं.
तुमचा स्वाभिमान तुम्ही जरूर वापरा, दाखवा, पण तो योग्य ठिकाणी दाखवा. तुमच्या स्वाभिमानामुळे या घराण्याच्या इब्रतीला, स्वाभिमानाला, आमच्या स्वाभिमानाला धक्का लागेल, असं काही करू नका. साहेब, हायकोर्टाचे वकील आपली वाट पाहत आहेत. काय झालं रे? काय नाही का पृथ्वी? आई आहे मी तुझी. या तुझ्या काही नाही म्हणण्यात खूप काही दडलंय. त्याच तुझ्याप्रमाणेच मलाही त्रास होतोय. सांग ना, बोल बाळा. आई, अरे मनातलं सांगून मोकळं व्हावं माणसानं. मी बोललो आबांची अंजली बद्दल, त्यांनी स्पष्ट नकार दिला. आज त्यांची ही इज्जत, इब्रत, हे साम्राज्य, त्यांचा हा स्टेटस सगळं माझ्या सुखाच्या आड येत आहे. आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की मी एका गरीबाच्या घरी जन्माला का नाही, का आहे मी आबासाहेब इनामदारांचा मुलगा. हातात असत का बेटा? पण मला खात्री आहे तू आपल्या घराण्याच्या तिला धक्का पोचेल असं काही करणार नाहीस. आज हे जे तू सगळं साम्राज्य, हे वैभव पाहतोयस, ते निर्माण करण्यासाठी आबासाहेबांनी केवढे कष्ट घेतलेत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. मान्य आहे मला, तू जे काही सांगतेस ते सगळं मान्य आहे मला. पण मला सांग, प्रेम करताना माणूस या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का? पटतंय मला तुझ. मला तुझी तगमग समजत नाहीये का? पण एक ऐक, तू आबासाहेबांच्याकडे एक कुणीतरी तत्वनिष्ठ, आग्रही, अट्टहास करणारा माणूस असं म्हणून का बघतोस? वडील आहेत ते तुझे, त्यांच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा आहे. त्यांनी तुझ्यासाठी काही स्वप्न पाहिली असतीलच ना? पृथ्वी, तुला राजकारणात रस नाहीये, ठीक आहे ना? मान्य आहे, नको जाऊस तू. त्या बाबतीत आबासाहेबांनी तुझ्यावर सक्ती केली नाही ना? प्रत्येक गोष्टीला, त्यांच्या अधिकाराला असं डावलू नकोस तू, नाहीतर ते दुखावले जातील. हो ना? आणि बेटा, तस झालं तर मग ते आपल्या सगळ्यांनाच खूप त्रासदायक होईल. पटतंय ना? मला असं वाटतं की तू शांतपणे या सगळ्याचा विचार करावास.
असशील ना बाळ? होय करे. निरोप कळवला ना तेवढं पुरेस आहे. ठीक आहे ठीक आहे. काय झालं? नाराज दिसताय का तुम्ही? आता आमच्यावर रागवलेला? नाही राग नाही, पण मनात येते की आपल्याला वेळीच जाग आलेली बरी, नाही तर काहीतरी विपरीत घडायचं आणि मग कायमचीच झोप उडायची. म्हणजे मागे आम्ही तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे, सगळीकडे लक्ष असतं, कसली काळजी करू नका. हो घरा व्यतिरिक्त, माफ करा, आज स्पष्टच बोलते. बोला. आपल्या घरात गार्गी गौतमचा, पृथ्वी अंजलीचा, आपल्या मुलांचे हे प्रश्न समोर असताना तुम्ही बाहेरच्याच राजकारणात लक्ष देताय. देव न करो पण त्याचे पडसाद जर घरावर पडले तर त्याचे पडसाद आपल्या घरावर नाही पडणार. आम्ही काळजी घेऊ. अहो मुलांच्या समोर सारखे आबासाहेब इनामदारच उभे राहत आहेत, त्यांचे वडील नाही. मुलांचे वडील या नात्याने घराकडे लक्ष द्या. तुमचं म्हणणं पटतंय मला, परंतु बाहेरचं राजकारण जे घरामध्ये घुसलेलं आहे ते घरच्याच लोकांमुळे घुसलेलं आहे. राजकारणी घरचेच आहेत म्हणून आम्ही आतापर्यंत गप्प आहोत, नाहीतर आतापर्यंत केव्हाच वर्तमानपत्रामध्ये रकानेच्या रकाने भरून फाडून खाल्लं असत. काय झालंय, काय बोलताय तुम्ही? शेखर सरदेसाई आणि त्याची बायको या दोघांनी पक्ष सोडला, त्याची कारण माहिती आहेत किंवा कारण? नाही मला हे काहीच माहिती नाही, पण परवा शेखरच्या बायकोचा फोन आला होता, तुमच्यात मिरचीचा ठेचा कसा करतात ते मला सांगा म्हणून. हा मिरचीचा ठेचा त्यांनी कसा केला तेही जरा विचारा. आपल्या विद्यमान वहिनी साहेबा सरोज तिच्यामुळे शेखर सरदेसाई आणि त्याच्या बायकोनी आपलं पक्ष सोडला. बंडखोरी झाली नाही पक्षामध्ये, करवली गेली. मला कळत नाही ह्या सगळ्यामध्ये सरोज बहिणींचा काय फायदा, म्हणजे काय हवंय तरी काय त्यांना? स्वार्थ, खुर्ची, सत्तेची. बाहेर सत्तेची खुर्ची मिळावी म्हणून घरामध्ये ती सतरंजीवर सुद्धा बसायला तयार होईल. आश्चर्य वाटतंय.